नमस्कार, तरुण भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। प्रथम एक नजर स्थानिक घडामोडींवर। बेळगाव जिल्ह्यात रविवारी 601 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर बेळगाव तालुक्यात 171 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे। त्यापैकी शहरातील 113 तर ग्रामीण भागातील 58 जणांचा समावेश आहे। दिवसभरात 3 लोकांचा मृत्यू झाला आहे। कोविड-19 पार्श्वभूमीवर शिक्षणाची झालेली स्थिती चिंताजनक आहे। याचा परिणाम शाळांची पटसंख्या घटणार असून विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढणार आहे। कोरोनाच्या संकटात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रोजगाराअभावी परराज्यातील नागरिक मूळ गावी परतले आहेत। यामुळे सरकारी शाळांच्या पटसंख्येवर त्याचा परिणाम झाला असून विद्यार्थी संख्या वाढविण्याचे आवाहन सरकारी शाळांसमोर उभे राहिले आहे। टिळकवाडीत वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशमुख रोडवर सध्या सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य अनुभवायला मिळत आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून या खड्ड्यांकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाले आहे, तरी संबंधितांनी लक्ष घालून या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी त्रस्त वाहन चालक, परिसरातील दुकानदार, व्यावसायिकांकडून आणि रहिवाशांकडून केली जात आहे। सध्या बासमतीसह इतर लव्या भातांच्या पोसवणीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे पावसाची नितांत गरज होती। गेल्या 8 दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत, त्यामुळे भात पोसवणीला हा पाऊस पोषक ठरला आहे। यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून भात पीक यावर्षी बऱ्यापैकी असल्याचे शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे। मच्छे झाड शहापूर भागातील शिवार नाल्याची समस्या गंभीर बनत चालली आहे। संततधार पावसामुळे नाल्याचे पाणी थेट शेतात जाऊन बांध फुटण्याचे प्रकार घडले आहेत। पाणी व गाळ माती साचून भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे। वर्षानुवर्षे नाल्यामधील गाळ काढण्यात आला नाही, साफसफाई केली नसल्याने नाल्याचे पाणी शेत शिवारात जात असल्याने पिकाची हानी होऊ लागली आहे। संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गातून होत आहेत। शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे। शहराच्या प्रवेशद्वारावरच मोठमोठे खड्डे असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना या खड्ड्यामधून वाट काढत शहरात प्रवेश करावा लागत आहे। तिसऱ्या रेल्वे गेट येथे पडलेले खड्डे हे जीवघेणे ठरत असून एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत। त्यामुळे नवीन रस्ता नको, पण तात्पुरत्या स्वरूपात का होईना या ठिकाणी डागडुजी करा अशी मागणी बेळगावचे नागरिक करीत आहेत। सदलगाव उपनगरात शनिवारी दिवसभरात 13 जणांचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला, त्यात लहान मुलांचाही समावेश आहे। दरम्यान गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्री उशिरा सदर कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात आला। मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले असून याची दखल घेत नगर परिषदेने सदर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। निपाणीत कोरोना रुग्णांबरोबरच बळींची संख्या झपाट्याने वाढत चालल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 13 ते 22 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्याला काही व्यावसायिक व नागरिकांनी विरोध देखील केला, त्यामुळे जनता कर्फ्यू हा बंधनकारक न करता स्वेच्छेने करण्याची ठरवली। त्यानुसार रविवारी शहरात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले। येथील जुना पीबी रोड, अशोकनगर, दलालपेठ, चाटे मार्केट, बेळगाव नाका या भागात 50% दुकाने सुरू होती, तर उर्वरित बंद असल्याचे पाहायला मिळाले। जिल्ह्यात विविध ठिकाणी छापा टाकून 176 किलो गांजाची रोपे व तयार 3 किलो गांजा जप्त केला असून पिता पुत्रासह तिघांना अटक करण्यात आली आहे। सदर कारवाई विजापूर पोलीस व अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी 12 रोजी सिंदगी तालुक्यातील बलगनापूर व बबलेश्वर तालुक्यातील काकणकी येथे केली। मल्लसिद्धपा मदारी वय 54, अरविंद मदारी वय 25 दोघेही राहणार बलगनापूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 13 लाख रुपये असल्याचे समजते। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर। आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी। जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतातही झपाट्याने वाढत आहे। देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने 47 लाखांचा टप्पा पार केला आहे। आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशात 94,372 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर 1,114 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 47 लाख
54,357 झाली आहे. 9,73,175 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा एकदा दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून शहा यांना आरोग्यविषयक समस्या प्रकर्षाने जाणवत असल्याचे दिसत आहे. सध्या अमित शहा यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. शिवाय त्यांची प्रकृती देखील स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधीही अमेरिकेला गेले आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सोनिया गांधी उपस्थित राहू शकणार नाहीत. सोनिया गांधी 2 आठवड्यांनी भारतात परततील असेही काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी हे 1 आठवड्याने भारतात परतणार आहेत. त्यानंतर ते पावसाळी अधिवेशनात सहभागी होतील असेही काँग्रेसने स्पष्ट केले आहे. माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंग यांचे आज निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. सिंग हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. 2 दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली. सिंग यांनी राजदचा 2 दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. त्यांच्या निधनानंतर रजतचे नेते लालू प्रसाद यादव यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. राज्यातील प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्यांची पुढील महिन्याभरात किमान 2 वेळेस शासकीय टीमकडून आरोग्य चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. COVID-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सुरू केलेल्या माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. 12 कोटी जनतेची आरोग्य तपासणी ही अशक्यप्राय आणि अवघड गोष्ट आहे. यासाठी प्रत्येकाचे घर शोधणे ही कठीण बाब असली तरी शक्य असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारी उमेद आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने अभियानातील 50,000 कर्मचारी संकटात सापडले आहेत. यामुळे अभियानाला जोडलेल्या 50,00,000 महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. दरम्यान 450 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आल्याने महाराष्ट्र राज्यातील महिलांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यात सर्वात अधिक कोरोनाचा रुग्ण सापडलेला पुणे जिल्हा सध्या वेगाने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराचा वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरोना रुग्णांना मिळणाऱ्या उपचारासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यातच आता आणखीन एक घटना समोर आली असून व्हेंटिलेटर बेड अभावी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णवाहिका नसल्याने रुग्णाचा मृतदेह हातगाडीवरून नेण्यात आला. अभिनेता सोनू सूद कोरोना काळात आपल्या सामाजिक कामांमुळे चांगलाच प्रसिद्धीस आला आहे. लॉकडाऊन मध्ये फसलेल्या मजुरांसाठी सोनू सूदने अनेकांना रोजगार देण्याचे देखील काम केले आहे. त्याबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी सामग्री देण्याचे काम सुरू केले आहे. आता सोनूने मुलांच्या उच्च शिक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याने मुलांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन ओपन ग्रँड स्लम स्पर्धेचे विजेतेपद मिळण्याचे व्हिक्टोरिया अझारेकांचे स्वप्न भंगले आहे. जपानच्या नाओमी ओसाकाने अंतिम सामन्यात व्हिक्टोरियावर 1-6, 6-3, 6-3 अशी मात केली. ओसाकाचे हे 3रे ग्रँड स्लम विजेतेपद ठरले. या 3 पैकी 2 विजेतेपद तिने अमेरिकन ओपन स्पर्धेत मिळवले आहेत. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.